साधारण राज्यामध्ये 5 लाखाच्यापेक्षा जास्तीची लोकसंख्या झाली की तिथं आपण महानगरपालिका देतो, मग ती अ वर्ग असेल, ब वर्ग असेल, क वर्ग असेल. परंतु कधी कधी तिथल्या लोकांना असं वाटतं की आपली महानगरपालिका झाली की आपल्याला फंड जास्त मिळतील, आपली डेव्हलपमेंट लवकर होईल. नागरिकांनाही वाटतं की आपल्याला जरा चांगल्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी राहायला मिळेल. जिथं उत्पन्न चांगलं असतं तिथं अडचणी येत नाही. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड एकेकाळी आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून तिची ओळख होती. तिथंही विकास कसा झाला तुम्ही बघितला. नव्या मुंबईमध्ये देखील सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं, पण काही काही महानगरपालिका मात्र अडचणीत राहतात. उदाहरणार्थ पनवेल, पनवेलला त्या मानाने तेवढं उत्पन्न नाही आहे तुलनात्मक नव्या मुंबईचा विचार करता. पण शेवटी मार्ग तर शेवटी त्याच्यातनं काढावा लागतो, आणि काही ना काही त्याच्यातनं ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील. आता कधी कधी स्मार्ट सिटीच्या निमित्तानं सेंट्रलचा पैसा येतो, कधी जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन त्या निमित्तानं JNNURM ह्याच्यातनं पण त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी येतो. अशाही पद्धती राज्य सरकार पण आता नागरीकरण 50%च्या जवळपास पोचलेलं असल्यामुळं शहरी पण शहरामध्ये बकारपणा राहू नये त्याकरता देखील नगरविकास विभागाला आम्ही निधी देतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.